हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमचं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये आणि होप तुम्ही सर्वजण सुरक्षित असाल आणि आपल्या आपल्या घरी असाल बघा संकट अजून टळलेलं नाहीये प्रशासन आपापल्या पद्धतीनं जे काही करता येईल त्यामधून आपल्याला म्हणजे ही जी परिस्थिती आता पॅनिक सिच्युएशन झालेली आहे त्यातून बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न चालूच आहे आणि त्यातही एक अशी बाब लक्षात आलेली आहे की शास्त्रज्ञांच्या तर जो जगभरामध्ये संपूर्ण देशांमध्ये ज्या जगाचे जे काही देश आहेत त्या संपूर्ण देशांमध्ये दे, थैमान घालणारा जो कोरोना आहे हा कोरोना व्हायरस नेमका आला कुठून याबद्दल सध्या शोधाशोध चालू आहे आणि जर याचं सोर्स किंवा स्रोत म्हणून आपण तो जर भेटला तर लगेच इथे काही दिवसांच्या आत शास्त्रज्ञांच्या हाताला एक यश लागेल आणि यावरती गुणकारी अशी आपण म्हणूया की लस तिथं उपलब्ध होईल आतापर्यंत लस जर बघितलं किंवा कुठलं वॅक्सिन औषध जर म्हटलात तर त्याबद्दल अजून गुढ कायम आहे कुठल्या कुठल्या राज्य कोणकोणत्या पद्धतीने इकडे लढत आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे केरळ सारख्या के राज्यांनी प्लाझ्माचा सा वगैरे वापर करून बघितला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यावरती बरासा विचार चालू आहे तर त्या दृष्टिकोनातून काही इथं हाताला लागतं का जेणेकरून आपल्या देशाला आणि हे जे काही आपण या, या रोगाला बळी पडत आहेत त्यांना वाचवण्यासाठी तिथे प्रयत्न होईल चला तर मग याबद्दल आपण जाणून घेऊ की जगभरात थैमान घालणारा नेमका कोरोना व्हायरस आला कुठून आणि त्याचे काही स्रोत आहेत का आणि हे शोधून कोणी काढले हे सुद्धा आपण बघूया तसंच महत्वाचं म्हणजे यामध्ये मृत्यू होतो तो कधी म्हणजे कोणत्या स्टेजला गेल्यानंतर होतो ते सुद्धा आपण इकडे जाणून घेणार आहोत तसंच तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता तिकडे सुद्धा माझे लेक्चर्स आहेत स्पेशल क्लासेस सुद्धा असतात आणि ज्या विद्यार्थी मित्रांना सबस्क्रिप्शन घ्यायचंय ते हा कोड यूज करा ज्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट मोर डिस्काउंट तिकडे प्राप्त होईल आणि वन त्यानंतर थ्री सिक्स ट्वेल्व आणि ट्वेंटी फोर मंथसाठी तुम्ही हे सबस्क्रिप्शन मिळवू शकता तिकडे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह सुद्धा पाहता येतील आणि त्यांच्या पीडीएफ सुद्धा डाउनलोड करता येतील जसं आपण सुरुवातीला डिस्कशनमध्ये बोललं होतं की जगभरामध्ये थैमान घालणारा हा जो काही करोना व्हायरस आहे नेमका कुठून आलेला आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये सुरुवातीला असं वाटत होतं की हा सापांमधून आलेला आहे आणि त्यानंतर वटवागुळांकडून म्हणजेच बॅट्स ज्यांना आपण म्हणतो हा व्हायरस त्यांच्यापासून माणसांपर्यंत पोहोचल्याचं इथं म्हटलं जात आहे तर आता वटवागळात कोरोना व्हायरस आहे याबद्दल भारतामधल्या दोन वटवागळांच्या जातीमध्ये कोरोना व्हायरस सापडलेला आहे ज्यातली पहिली असेल इंडियन फ्लाइंग फॉक्स आणि दुसरी असेल रिओसेटस ओके रिओसोटस रिओसेटस काहीही म्हणा आणि या वटमगळांमध्ये कोरोना व्हायरस असल्याचं इथं दिसून आलेलं आहे आणि हे कोणी शोधून काढलेलं आहे तर अर्थातच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आर आणि पुण्यामधली व्ही दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोजीने एकत्रित अभ्यास केला असता त्यांच्या असं लक्षात आलंय की वटवागडांमध्ये कोरोना व्हायरसचं अस्तित्व तिथं आहे आणि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले ज्यावरून जवळपास आय सी एन आय व्हीनं दहा राज्यातील वटवागळांवर इथं रिसर्च केला होता आणि त्यामध्ये रेक्टल आणि थ्रोट स्वॅब सॅम्पल ज्याला म्हटलं जातं वटवागळांमधलं ते इथं रिसर्च केलेलं आहे आणि यामध्ये केरळ ज्यामध्ये जो काही करोनाचा किंवा कोविडचा पहिला पेशंट इथं आढळला होता तो वुहानमधून डायरेक्ट आला होता आणि हाच इथं आढळला होता पहिला त्यानंतर कर्नाटका तामिळनाडू हिमाचल प्रदेश पंजाब गुजरात ओडिसा तेलंगणा चंदीगड आणि पुदुचेरी यांचा यामध्ये समावेश आहे ज्या दहा राज्यांमध्ये वटवागडांचे हे सॅम्पल्स तपासले गेलेले आहेत मग वटवाघडांची रोगप्रतिकारक शक्ती जी असते किंवा प्रणाली जी असते ती विविध वायरसशी लढा देण्यास सक्षम असते मात्र हे व्हायरस जेव्हा एखाद्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचतात तेव्हा ते आपण बघितलेलंच आहे की दोन हजार एकोणवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये चीनच्या उहान शहरात कोरोना व्हायरसचा कशा प्रकारे तिकडे उद्रेक झाला होता आणि कशा प्रकारे ते घातक ठरले होते तर हे थोडंसं माहीत असू द्या कोणकोणते कसे नमुने घेतलेले आहेत कोणकोणत्या राज्यांमध्ये घेतलेले आहेत आणि त्यानंतर महत्वाच्या वटवागळांच्या जाती कोणत्या आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण आता तुर्तास्तर पेपर रद्द झालेला नाही स्थगित आहे जेव्हा केव्हा पेपर होईल त्याबद्दल अतिशय ही महामारी आहे पॅन्डेमिक आहे जागतिक साथ आहे त्यामुळे आपल्याला यावरती प्रश्न येणं तिकडे एक्सपेक्टेड आहे मग हळूहळू हा व्हायरस जो आहे तो एका देशातून दुसऱ्या देशात देशा पसरला आणि आज जर जवळपास तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या देशातील लोकांना यांची लागण झालेली आहे आणि बरेचशे हजारोच्या संख्येमध्ये त्यांचे बळी सुद्धा गेलेले आहेत ही सुद्धा बाब इकडे महत्वाची असेल त्यानंतर बघा ज्यात आपण म्हणूया की हा कुठून आला म्हणजे कोरोना व्हायरस आला कुठून तर आतापर्यंत झालेल्या रिसर्चमधून एकच लक्षात येते की वटवागळांना हा व्हायरसचा स्रोत मानला वायरस जात आहे त्याआधी व्हायरस हा सापातून आल्याचं म्हटलं जात होतं आणि पॅंगोलीन्स या प्राण्यामार्फत वटवागुळापासून माणसापर्यंत पोहोचला आहे या व्हायरसचा असा तिथे एक शक्यता वर्तवली जात आहे मग करोना व्हायरसचा माणसावर काय परिणाम होतो तर कोरोना व्हायरसचा माणसावरती परिणाम झाला किंवा याची जर लागण झाली तर त्या रुग्णाला सर्दी ताप खोकला घशात खवखव श्वास घेण्यास त्रास स्नायू स्नायूंमध्ये वेदना अशक्तपणा अशा समस्या तिकडे उद्भवतात आणि हा व्हायरस थेट फुफ्फुसांवरती हल्ला करतो लंग्जवरती आणि ह्या व्हायरसची लक्षणं दिसण्याचा जो कालावधी आहे तो चौदा दिवसाचा आहे जर तुम्हाला म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या रोगाला तिकडं त्यापूर्वीच लागण झाली असेल तर ती लक्षणं दिसून यायला साधारणत चौदा दिवसांचा वेळ तिकडे आवश्यक आहे म्हणूनच आपल्याला वेळोवेळी असं सांगलं जात आहे की घरामध्ये राहा सुरक्षित राहा आजच काही एक न्यूज आपण ऐकलेले आहेत की पिझ्झा डिलिव्हरी बॉयला तिकडे झालेला आहे त्यामुळे बाकीच्या लोकांना तिथं क्वारंटाईन ठेवण्यात आलेला आहे तसंच बाकी जे कोणी बाहेरच्या संपर्कात आलेले आहे त्यांना सुद्धा इथं होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळेच तुम्ही घरी राहा आणि सेफ राहा असंच प्रशासन आपल्याला वेळोवेळी सांगत आहे मग कसा पसरतो हा कोरोना व्हायरस तर बघा कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीलाही या व्हायरसची लागण होते शिंक आणि खोकल्यातून निघणाऱ्या थेंबावटे हा व्हायरस पसरला जातो असं थेंब एखाद्या वस्तूवर असल्यास त्या वस्तूमार्फत सुद्धा हा व्हायरस पसरू शकतो कारण विविध पृष्ठभागावर आणि हवेत तो काही वेळ जिवंत राहतो हे लक्षात ठेवा आणि पॅन्डेमिक वगैरे मध्ये अजून पुढे ज्यावेळेस तुम्ही ऐकाल तर त्यावेळेस हा कशा प्रकारे जगामध्ये आतापर्यंत किती महामारी आल्या होत्या याबद्दल सुद्धा तुम्ही जागून घ्या ही आणि ही कितवी आहे हे सुद्धा महत्वाचं असेल मग करोनामुळे मृत्यू होतो का तर बघा ज्यावेळेस कोरोना व्हायरसची लागण होते त्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणारे सर्वाधिक रुग्ण बऱ्याच अंशी वयस्कर आणि आधीपासून गंभीर आजारावरती तिथे आजार किंवा उपचार घेणारे आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्यास व्हायरसचा प्रभाव तिकडे त्या रोग्यांमध्ये जास्त दिसून येत आहे आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आहे त्यांच्यावर या व्हायरसचा परिणाम फारसा होत नाही ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची मग एकदा कोरोना व्हायरस झाल्यानंतर पुन्हा या व्हायरसची लागण होते का तर तज्ज्ञ व्यक्तींचं असं म्हणणं आहे की कोणताही आजार बरं झाल्यावरही त्यांचे काही पार्ट्स किंवा आपण म्हणू की विषाणू शरीरात असतात मात्र एकदा व्हायरसची लागण झाल्यानंतर त्याचा फारसा परिणाम तिकडं होत नाही कारण शरीर त्याची लढण्याची जी कार्यक्षमता असते किंवा रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढवते आणि शरीरात अँटीबॉडीज तिकडे विकसित होत असतात त्यामुळे तर पुन्हा व्हायरस लागण होण्याची शक्यता कमी होऊ शकते कारण का बघा तर हे अशा प्रकारचे अंदाज तिकडे चांगले जात आहेत त्यानंतर कोरोना विषाणू शरीराच्या बाहेर काढून ठेवण्यात जिवंत ठेवणं म्हणजे नेमकं काय यामध्ये सुद्धा पुण्यातील वैज्ञानिकांना यात यश प्राप्त झालेलं आहे अर्धादस इंडियन जी, जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे त्यांच्या वैज्ञानिकांनी खूप चांगल्या इकडे काम केलेलं आहे आणि शरीरातून बाहेर काढून ठेवलं आहे म्हणजे त्या विषाणूला जंतूला जिवंत ठेवण्यासाठी त्याला खाऊ घालून त्यांची संख्या वाढवणं आणि त्यामुळे तो विषाणू कोण आहे काय आहे त्याचं परीक्षण कसं करता येईल याचा सविस्तर अभ्यास इथं करता येईल आता तुम्ही म्हणाल की त्याला वाढवून वगैरे काय करायचंय तर त्याला वाढवून आपल्याला माहित आहे ना एखाद्या आरोपीकडून काही जर उघडवून घ्यायचं असेल किंवा मा, माहिती काढून घ्यायची असेल तर त्याची चांगली खातीरदारी केली जाते तशीच याची सुद्धा खातीरदारी केली जाईल आणि लवकरच यामधून आपल्याला लस सुद्धा मिळो तर हे इथे काम केलं जात आहे आणि यामध्ये यश पुण्यातील वैज्ञानिकांना मिळालेलं आहे सो so व्हेरी इम्पॉर्टंट अगेन तसंच व्हायरस आयसोलेट केल्याने त्याच्या विरोधात कोणतं औषध गुणकारक ठरू शकतं याचा अभ्यास करू शकतो आणि विषाणू ज्यावेळेस आयसोलेट केल्याचा पहिला फायदा काय होतो तर विरोधात कोणती उपचार पद्धती अवलंबविण्यात येईल किंवा अवलंबली पाहिजे असं तिथे कळण्यास एक मदत होते त्यानुसारच विषाणूंवर औषधांचा वापर करू शकतो आणि तिथून आपल्याला एक योग्य प्रमाणामध्ये असं म्हणूया की योग्य दिशेने आपण तिकडे वाटचाल करू शकतो तसंच बघा काही दिवसांपूर्वी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनिन हे औषध न्यूज मध्ये आहे काही दिवसांपासून ज्यासाठी प्राप्त करण्यासाठी अमेरिकेनं भारताला धमकी इशारा सुद्धा दिला होता त्यानुसारच भारताने यावरची बंदी हटवून तेरा देशांसाठी पाठवण्याची परवानगी सरकारने आपल्याला दिलेली आहे विशेष म्हणजे त्यात अमेरिका या देशाचा सुद्धा समावेश आहे ज्यात अमेरिका स्पेन जर्मनी बहरीन ब्राझील नेपाळ भूतान श्रीलंका अफगाणिस्तान मालदीव बांगलादेश या तेरा देशांचा त्यात समावेश असेल आणि असं म्हटलं जात आहे की जे काही इथं कोरोना आहे त्यावरती कुठलीही लस सध्या नाहीये परंतु हायड्रॉक्सीक्लोरोक्विनी ही मलेरियासाठी उपयुक्त असलेली औषध किंवा गोळ्या इथं या कोरोना व्हायरससाठी सुद्धा हेल्पफुल ठरत आहेत रोगाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या वापरल्या जात आहेत आणि त्यातूनच इथं ह्या गोळ्यांना आपल्या देशाकडे बऱ्याच देशांची तिकडं मागणी आलेली आहे तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी तर या गोळीला संजीवनी बुटी असं आहे तर ही सुद्धा बाब आपल्याला माहीत असायला पाहिजे सो फ्रेंड्स इथं आपण डिस्कस केलं की कोरोना व्हायरसचा नेमकं मूळ कुठं आहे भारतामध्ये जे काही संशोधन त्यावरती झालं होतं झालेलं आहे त्यावर आपण इथं डिस्कशन केलेलं आहे तर येणाऱ्या भागामध्ये सुद्धा आपण महत्वाच्या गोष्टी याबद्दल जाणून घेऊया थँक्स थँक्स फॉर वॉचिंग